कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस होती. ही चुरस मतमोजणीत दिसून आली. या बाजार समितीत एकूण 18 जागा आहेत. या निवडणुकीत त्यातील प्रत्येकी 9 जागा दोन्ही गटाला मिळाल्या आहेत. अर्थातच जागा समसमान झाल्या आहेत. त्यामुळे आता सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता लागली आहे. त्यातील कोणाचे संचालक फुटतात की ईश्वर चिठ्ठीने सभापती होणार हे भविष्यात स्पष्ट होईलच. पण राम शिंदे गटाच्या 2 जागा या थोड्या फरकाने पराभूत झाल्यात. त्यामुळे शिंदेच्या गटाकडून 2 जागांवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. या निवडणुकीत राम शिंदेंनी महाविकास आघाडी फोडली होती. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर हे भाजपमध्ये गेले. त्यांना बाजार समितीचे तिकीट देत निवडून आणण्यात आले. या बाजार समितीत पूर्वी राम शिंदे गटाची सत्ता होती. संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या काळात येथे प्रशासक आला होता. यावरून राम शिंदे यांनी रोहित पवारांवर आरोप केले होते. या निवडणुकीत रोहित पवारांनी शिंदे यांचे बहुमत रोखले. शिवाय 9 जागा जिंकून आपले लोक या बाजार समितीत बसवले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात राम शिंदे यांना हा मोठा झटका बसलाय. क्रॉस वोटिंगचा मोठा फटका राम शिंदेंच्या पॅनलला बसलाय. त्यामुळे हा पॅनल बहुमतापासून दूर राहिलाय. या निवडणुकीत आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठापणाला लागल्या होत्या. या निवडणुकीत आमदार राम शिंदेंच्या पाठीशी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, भाजप नेते प्रवीण घुले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बळीराम यादव यांच्यासह आदी नेते एकवटले होते. या सर्वांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच मोठी आघाडी घेतली होती. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने सोसायटी मतदारसंघातील सर्वाधिक 7 जागांवर विजय मिळवलाय. आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला ग्रामपंचायत मतदारसंघाने 7 दिली आहे. अखेर कर्जतकरांनी दोघांवरही समान विश्वास टाकून विषय संपवलाय. पण त्यामुळंच आता या दोन्ही नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.